हॅलो नंदाची रेसिपी पाहताय ना? बाजूला बेल आहे ती प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. धन्यवाद. आज आपण मेथीची भजी बनवणार आहोत. त्यासाठी मी हे मेथीची अर्धी जुडी घेतलेले, चांगली धुवून स्वच्छ आणि हे सर्व कट करून घेतलेले. आणि हे 2 चमचे तांदळाचं पीठ आहे, 1 वाटी बेसन पीठ आहे, हे 1 चमचा रवा आहे, 0 1/2 चमचा मीठ आणि हा ठेचा केलेले लसूण आणि मिरचीचा. आता चला आपण पुढची स्टेप प्रोसिजर करूया. त्यासाठी मी हा बाउल घेतला, त्याची मेथी कट केलेली ती टाकली. त्याच्यामध्ये ना हे सर्व आपण मिक्स करणार आहोत, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, आपण लागेल तसं मिक्स करणार आहोत, कारण मेथीला ना पाणी सुटणार आहे. हे 0 1/2 चमचा, हा 1 चमचा रवा आणि हे ठेचा केलेला. आणि 1/2 चमचा हळद. थोडंसं आम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकणार आहे. जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल त्याप्रमाणे आणि हे चवीपुरतं मीठ. आणि ह्याच्यात ना थोडं थोडंच करून पाणी टाकणार आहे. हे मी ठेचा केला होता त्याचंच पाणी आहे. हा ओवा घेतला आहे मी 1 चमचा आणि हा ओवा आपण क्रश करून टाकणार आहोत. त्याने भज्याचा स्वाद एकदम छान येणार आहे. आता हे ना आपलं सर्व मिक्स झालेले आणि आपण हे 10 मिनटाकरता असं झाकून ठेवणार आहोत. ह्या 1/2 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत आणि परत एकदा सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि हे आता सगळं आपलं सर्व मिक्स झालेलं आहे आणि आता आपण भजी टाकायला घेऊ. त्यासाठी मी हे तेल तापत ठेवलेले. आता ना आपण थोडंसं टाकून पाहू. तेल पण आपलं तापलेलं आहे. भजी करपा नको.
आता हे आपल्याला झालेले आहेत भजी करून, आता हे आपण काढून घेणार आहोत आणि अशा प्रमाणे दुसरी भजी करणार आहोत। किती छान आणि मस्त कलर आलेले आहे। हे पहा आता आपले ना भजी करून झालेले आहेत। अशा प्रकारे जरूर करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे ती प्रेस करा। धन्यवाद।